भी करण स्कूल की तरफ से राहुल कामले और नितेश कोंडलकर। स्ट्राइक हैंड संभाले हुए राहुल कामले, एक दीवार है करण स्कूल की। और सलामी गोलंदाज, सलामी गेंदबाज फैसल, फिरफिरे फैसल, राइट आर्म ओवर द विकेट गेंद करेंगे अपने कोटे की पहली और इनिंग की पहली ओवर लेकर। सामने है राहुल कामले, एक बहुत ही बड़ा नाम है करण स्कूल की टीम में। इस महार तालुके में वही अल्फता की क्रीडा नगरी पर खेलते हुए नजर आते हुए मैच को लाइव टेलीकास्ट किया जा रहा है, पूरी दुनिया में देखा जा रहा है। अल्फता के क्रीडा नगरी पर होता हुआ टूर्नामेंट 2023 का एक अच्छा आयोजन देखने मिल रहा है। जिन लोगों ने इस टूर्नामेंट को आयोजित करने के लिए योगदान दिया उनका सभी का मैं शुक्रिया अदा करूंगा अपने मैनेजमेंट से। और मैच शुरू होती हुई स्टार्ट होती हुई पहली गेंद गिरेंगे यहाँ फैसल, जो अपने कोटे की पहली और राइट आर्म ओवर द विकेट दौड़ना शॉट को पार करते फुल लाइन की गेंद दी खेला यहाँ लॉन्ग ऑन की दिशा में। ओवर फील्डर मौजूद है, एक रन तो जरूर मिलेगा यहाँ अपने बल्लेबाज ने खाता खोला है। एक रन से करण स्कूल का खाता खुलता हुआ और राहुल कामले का भी खाता खुलता हुआ एक रन से। मेरे साथ कॉमेंट्री के लिए हमारे गांव के ही मराठी कॉमेंट्री के लिए खास मुंबई से यहाँ उन्हें न्योता दिया था और अपने यहाँ पर वक्त दिया, उनका भी मैं शुक्रिया अदा करूँगा भरत मोरे का। ओ बेहतरीन गेंद, उतना ही बेहतरीन शॉट कोंडल करके निकल बल्ले से निकलता हुआ है पहला सिक्सर डीजे। लेक की दिशा में अपना खाता खोला नितेश कोंडलकर, अगर सामने गेंद करेंगे तो उसका पूरा जरूर फायदा ले सकते हैं नितेश। और पिच लाइन की गेंद, फिर से एक बार खेलने की कोशिश लेकिन विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद, कोई रन नहीं, कोई विकेट नहीं, स्कोर रुका हुआ 7 रनों पर जबकि 3 गेंदे आना शेष। एक अच्छी शुरुआत करण स्कूल की तरफ से देखने मिल रही है। और पिच लाइन की गेंद थी, उसका पूरा लाभ लिया यहाँ नितेश कोंडलकर ने। फिर एक बार अपने बॉलिंग मार्च पर राइट आर्म राउंड द विकेट गेंद करके चौथी गेंद, और पिच लाइन की ब्लॉकर लाइन की गेंद थी लेकिन वहां रोका है, कोई रन नहीं मिलेंगे। अच्छा अच्छी कोशिश कर रहे हैं यहाँ करण मासरोना के फैसल, अपने कोटे की पहली ओवर लेकर राइट आर्म राउंड द विकेट गेंद। फिर एक बार और पिच लाइन की गेंद खेला है, वहां पर फील्डर मौजूद है और कोई गलती नहीं और पहला विकेट जाता हुआ पहले करण स्कूल की तरफ से जाता हुआ नितेश कोंडलकर, जो 6 रन बनाकर पहुंचे वापस। निश्चित रूप से यहाँ कम बैक किया है माजरोना ने, एक विकेट तो मिली है राइट आर्म राउंड द विकेट फैसल। वो बेहतरीन गेंद, फुल टॉस लाइन की गेंद थी लेकिन वहाँ कोई टाइमिंग नहीं था, कोई रन नहीं मिलेगा, स्कोर रुका हुआ 1 विकेट के नुकसान पर 1 ओवर के 1 इख्तिताम पर 7 रन। एक अच्छा कम बैक, पहली गेंद पर सिंगल मिला था, सेकेंड गेंद पर जो सिक्सर भी आया था लेकिन जिस तरह से जो फैसल ने कम बैक किया है अपने ओवर में 1 विकेट भी हासिल हुआ, एक अच्छा कमबैक देखने मिला यहाँ पर डीजे।
वाली टीम को देखना है उस टारगेट को कंप्लीट कर पाती है, सामने क्या टारगेट देती है यहाँ करंस कोल की टीम। जव्वाद के हाथ में गेंद है अपने कोटे की पहली ओवर इनिंग की दूसरी ओवर लेकर जव्वाद राइट आर्म ओवर द विकेट गेंद करेंगे सलामी बल्लेबाज राहुल कामले के लिए। राइट आर्म ओवर द विकेट दौड़ना शुरू किया, विकेट को पार करते फुल टॉस लाइन की गेंद और अंपायर का निर्णय आता हुआ सिग्नल मिलता हुआ नो बॉल। फ्री हिट इस इनिंग का पहला फ्री हिट, उसका लाभ लेते हैं या देखना आने वाला समय बताएगा कि इस फ्री हिट का कितना लाभ मिलता है करंस कोल को राहुल को। जव्वाद के हाथ में गेंद है पहली गेंद फुल टॉस लाइन की गेंद थी, थोड़ा हाइट था अंपायर ने उसे नो करार दिया था। फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट शॉट पिच लाइन की गेंद खेला है लेग की दिशा में, वहां पर फील्डर मौजूद है कैच तो ड्रॉप हुई है लेकिन फ्री हिट है, 2 रन तो मिलेंगे जरूर, 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर स्कोर है अब 10 रन। दहा धावा धावपळ करते, दूसरे षटक मार्गस्थ आहे आणि अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत माजरोनेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते। राहुल मैदानाच्या आतमध्येही जमेची बाजू आहे, विशाल मैदानाच्या आतमध्येही जमेची बाजू जरूर आहे, परंतु तुमच्याकडे वेळ तितका नाही आहे, 4 षटकांचाच खेळ आहे, त्यामुळे दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरानंतर तुम्हाला क्लिक सुद्धा होणं गरजेचं असणार आहे, कारण चांगलं धावफलक हे तुमच्या संघासाठी सुखदायी असेल। आक्रमक बल्लेबाजी करनी होगी यहाँ करंस कोल के। अच्छी गेंद अपने फॉलो थ्रो में रोका है, वहाँ 1 रन तो जरूर मिलेगा राहुल को करंस कोल से। स्कोर बढ़ता हुआ स्कोर में परिवर्तन, स्कोर जब है 11 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरी ओवर जारी है, फवाद के हाथ में गेंद है, कितनी बॉल डाले थे, 4 गेंदें आना शेष है। राहुल है ना था सामने, विनोद विनोद ना विशाल कामले सामने है। राइट आर्म ओवर द विकेट शॉर्ट पिच लाइन की गेंद नीचे रहती हुई गेंद अंपायर का सिग्नल आता हुआ वाइट। इस ओवर में ये दूसरा पहला जो गेंद जो नो बॉल फेंका था, सेकेंड सिंगल मिला था, सेकेंड में 2 रन आए थे सेकेंड बॉल में, तीसरा सिंगल और चौथा ये वाइट, टोटल 2 बॉल हो चुके, 4 गेंद आना शेष। पिच लाइन की गेंद थी खेला है लेग की दिशा में, वहां पर 1 रन तो जरूर मिलेगा करंस कोल को और विशाल कामले को। 1 रन से स्कोर बढ़ता हुआ स्कोर है 13। मैच दूसरे राहुल, राहुल साहब अटका, हा क्लास आहे, हा स्टँडर्ड आहे, हा दर्जा आहे, ही नजा घेत आहे आणि सुंदर पेशकश राहुल कांबळेच्या बॅटमधून येतो उत्तुंग दर्जेदार एफसीसी षटकार 6 धावा। अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेला धावफलकाचे धाबात 19 19 ऑन स्कोरबोर्ड, धावफलक थांबलं होतं, शांतता मैदानाच्या चारही बाजूने होती, शांतता भंग करणारा षटकार आला राहुलच्या बॅटमधून। पुन्हा एकदा जवाचा चेंडू ऑन साइडला, चेंडू भिरकावून जरूर दिलाय, एक धाव येताना पाहायला मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, शेवटच्या क्षणाला डेप्थ करत होता चेंडू आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर राहुलला सुद्धा फटका एक्झिक्यूट करत असताना अडचण निर्माण झाली, एक धाव धावून पूर्ण केले। समीर भाई आमच्या जोडीत जोडले गेलेत, द ग्रेट अँड लिजंड क्रिकेटर फ्रॉम अल्फते, त्यांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे अल्फतेसाठी आणि आज ते समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत उपस्थित आहेत। यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये आला नाही, फटका मारायचा तर ऑन साईडला, चेंडू होता समोरच्या दिशेने, याचाच अर्थ असा की हा चेंडू येतोय निर्धाव। डॉट बॉल आलाय पहिल्या दुसऱ्या षटकाची समाप्ती, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 8 चेंडू हाताळले गेले, डबल कधी धावा आहेत 20, अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे। ऐकूया डीजेला सुंदर गीत आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने।
कैफ की गेंद का सामना करेंगे राहुल, जो बहुत ही जाने माने बैट्समैन है। करंस खोल के राइट आर्म और द विकेट गेंद करेंगे राहुल के लिए। अलफतेह किंजलोली का ये मैदान पहाड़ों के बीच में। कैफ ने दौड़ना शुरू किया, विकेटों को पार किया। अच्छी गेंद थी, खेला जरूर है लेकिन पीछे की तरफ कैच, बल्ले का बाहरी किनारा लेते हुए गेंद सीधी विकेट कीपर स्लिप के। स्कोर है 20, दो विकेट के नुकसान पर, और तीसरा ओवर जारी। बैटिंग के लिए आए उनकी जगह लेने विनोद, विशाल। कैफ की गेंद का सामना करेंगे विशाल, दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। अच्छी गेंद स्टंप के काफी बाहर जाती हुई गेंद, और अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल और फ्री हिट। एक तोहफा है करंस कोल के लिए, देखना है कितना फायदा उठाते हैं इस गेंद का। काकरदाला के कप्तान और गोरेगांव कांटेक्ट करें मैनेजमेंट से, इसके बाद होने वाला फौरन मैच काकरदाला महाड और गोरेगांव के दरमियान होगा। कैफ धीरे धीरे बॉलिंग मार्च पर, राइट आर्म और द विकेट गेंद करेंगे, और ये फ्री हिट है, देखना है इस बीच क्या कर पाते। इस बार फिर गेंद बहुत पीछे की तरफ पटकी थी, देखना इस बीच क्या होता है। एक रन पूरा किया है, दूसरे रन के लिए निकल पड़े लेकिन विनोद ने मना किया, और एक ही रन से संतोष होना पड़ा। देखने हम पैर का इशारा, एक ही रन ना, और इस एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 22। 22 रन हो चुके हैं। जिस हिसाब से बल्लेबाजी हो रही है करंस कोल की, अगर इस टूर्नामेंट में इस मैच में बने रहना हो तो आक्रामक बल्लेबाजी करनी होगी। यहाँ पर अब बल्लेबाज जो है विशाल के ऊपर पूरा धारोमदार है। आक्रामक बल्लेबाजी, कम बैक करना होगा। दौड़ना शुरू के विकेटों को पार कर, ओवर पिच लाइन की गेंद लॉन्ग ऑन की दिशा में, अकेले ओपर फील्डर मौजूद है लेकिन आउटफील्ड थोड़ी सी खराब है, साथ नहीं मिलते फील्डर को। देखना है सीमा रेखा की तरफ निकलती हुई गेंद, लेकिन दो रन तो जरूर मिलेंगे करंस कोल को। दो रन से स्कोर बढ़ता हुआ स्कोर अब है 24 रन दो विकेट के नुकसान पर। जाता हुआ दो विकेट जो गवा बैठे करंस कोल, जो नितेश कोंडलकर और राहुल कामली जो पवेलियन वापस हो चुके हैं। विशाल कामली पर पूरा दारोमदार रहेगा, आक्रामक बल्लेबाजी करनी होगी। कम से कम 40-45 रनों का जो टारगेट रखना ही होगा। सामने माजरोना टीम काफी बेहतरीन टीम है, ऑफ की दिशा में खेला है लेकिन एक रन तो जरूर मिलेगा यहाँ, और दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ। दो रन से स्कोर बढ़ता हुआ अब करंस कोल टीम का 26, लॉस ऑफ टू विकेट, जबकि तीसरी ओवर के दो गेंदे आना शेष है, दो गेंदे आना बाकी। बहुत ही अच्छा कम बैक किया है यहाँ करंस, यहाँ माजरोना टीम ने। टॉस जीता था, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। इस टूर्नामेंट का चलता हुआ तीसरा दिन, तीसरे दिन का ये तीसरा मैच होता हुआ अलफतेह क्रीड़ा नगरी पर। मेरे साथ कॉमेंट्री के लिए मेरे मामू जलील शिरदेकर, मैं उनसे पूछना चाहूँगा जिस हिसाब से जो गेंदबाजी जो हो रही है, कहाँ तक रोक सकते हैं या करंस कोल के बल्लेबाज को माजरोना की टीम? ये क्रिकेट है, क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। अगर अभी तो स्कोर तीसरा ओवर की आखिरी गेंद बाकी है और स्कोर है 28 है, और एक ओवर अभी तक आना बाकी। हो सकता है आखिरी ओवर में 20 रन भी ये जमा कर सकते हैं, अच्छे बैट्समैन से करंस कोल के। और इस बीच बहुत ही हवा में गेंद है, देखना है गेंद तक पहुंच पाते हैं या नहीं।
और ये बहुत ही बेकार कॉल था, कैच तो थी, हा ना में कैच को ड्रॉप किया है, बहुत ही बड़ा विकेट था यहाँ। आने वाला समय बताने वाला एक कैच कितनी खतरनाक साबित हो सकती है। विशाल कामले का जो कैच ड्रॉप किया है, स्कोर बढ़ता हुआ, स्कोर अब है 29 रन। इस इनिंग की आखिरी 6 गेंदे आना बाकी, टारगेट कम से कम 40-45 का देना ही होगा। सामने जो माजोरना जिस फॉर्म में है, एक अच्छा ज़रूर मैच देखने मिलेगा यहाँ शायकीन को। नए गेंदबाज, आखिरी गेंदबाज इस इनिंग के, अपने कोटे की पहली और इनिंग की आखिरी ओवर लेकर फाइक, फाइक को कम से कम टारगेट में रोकना होगा। देखना है किस में है कितना दम। सामने है विशाल कामले और विनोद कामले, और पिच लाइन की गेंद खेला है वाल, ऑफ की दिशा में देखना है, और फील्डर तो मौजूद है, लेकिन एक रन तो जरूर मिलेगा यहाँ करण स्कोल को। एक रन से स्कोर 30 रन हो चुके हैं, 2 विकेट के नुकसान पर, 5 गेंदे आना बाकी है। विनोद दूसरी गेंद का सामना करेंगे यहाँ फाइक का, राइट आर्म ओवर द विकेट, दौड़ने शूटों को पार करते हुए शॉर्ट पिच लाइन की गेंद हल्की सी बाहर निकलती है, अंपायर का सिग्नल आता हुआ वाइट, वाइट से स्कोर बढ़ता हुआ, स्कोर है अब 31, 31 रन, 5 गेंदे आना बाकी। गुड लेन पर गेंद थी, हल्की सी आउट स्विंग होती हुई गेंद, अंपायर उसे वाइट देते हुए, विनोद सामने है, विनोद भी एक आक्रामक बल्लेबाज है, एक अच्छा नाम है उनका। शॉर्ट पिच लाइन की गेंद, लेकिन फिर एक बार वाइट आता हुआ, एक्स्ट्रा के रूप में एक जरूर रन मिले ये यहाँ करंट स्कोर को, स्कोर बढ़ता हुआ 32 रन। जव्वाद उन्हें बताते हुए, एक सीनियर खिलाड़ी है जव्वाद, जो माजूरा टीम की एक दीवार है, एक अच्छा नाम है उनका। इसके बाद जो मैच होगा काकरदले महाड़ और गोरेगांव के दरमियान, दोनों भी कप्तान से गुजारिश करूंगा कि मैनेजमेंट से मिले। फिर एक बार फाइक अपने बॉलिंग मार्च पर, दौड़ना शुरू, विकेटों को पार के, और पिच लाइन की गेंद, विनोद हिट करने की कोशिश तो कर रहे हैं लेकिन नाकाम रहे, बीट हो रहे बार बार, स्कोर रुका हुआ 32 रनों पर, 4 गेंदे आना बाकी। अच्छा कम बैक किया या फाइक ने, फिर एक बार 8-10 कदमों का रन अप है, ऊंचे कद के खिलाड़ी दौड़ने शुरू, विकेटों को पार करते हुए गेंद, और पिच लाइन के किनारे बल्ले से खेला लेग की दिशा में, लेकिन वहां पर एक रन तो जरूर मिलेगा विनोद को, करण स्कोर को। एक रन से स्कोर बढ़ता हुआ, परिवर्तन होता है स्कोर में, स्कोर पहुंचा है 33, 2 विकेट के नुकसान पर, जबकि आखिरी ओवर का खेल जारी, इस इनिंग के 3 गेंदे आना बाकी है। 3 गेंदों में कुछ ना कुछ आक्रामक बल्लेबाजी करनी होगी वहां करण स्कोर के बल्लेबाज विशाल को। एक अच्छी फील्डिंग, अच्छी बॉलिंग देखने मिल रही है, टॉस जीता था, फील्डिंग करने का निर्णय लिया था, देखना है कितना टारगेट मिलता है, कितने रनों का लक्ष्य देते। शॉर्ट पिच लाइन की गेंद, बैकफुट होकर खेला, सीमा रेखा के बाहर निकलता हुआ, विशाल के बल्ले से पहला सिक्सर। मैंने पहले ही कहा था, जब तक विशाल है, विशाल स्कोर का भी बड़ा विशाल हो सकता है। दो गेंदे आना बाकी है, अब देखना है फाइक क्या कमबैक करते हैं, कहां तक रोक सकते हैं यहां विशाल को। शॉर्ट पिच लाइन की गेंद, बैकफुट होकर खेला, उसका पूरा लाभ लिया था, स्लो लाइन की गेंद थी। फिर एक बार अपने बॉलिंग मार्च पर, 8-10 कदमों का रन अप है, ऊंचे कद के खिलाड़ी दौड़े, तो शॉर्ट पिच लाइन की गेंद, बहुत ही बेहतरीन कमबैक यहां, एक रन तो मिलेगा जरूर करण स्कोल को। स्कोर पहुंचा है अब 40। आखिरी गेंद सामने है विनोद,
बहुत ही इंपॉर्टेंट गेंद है, कितने रन आते हैं, कहां तक रोकते हैं या करंस कोल के टारगेट को फाइक। अपने इनिंग की आखिरी गेंद इस ओवर की, शॉर्ट पिच लाइन की गेंद, बैकफुट होकर खेलने की बीट हुए, यहां कोई रन नहीं मिलेगा, स्कोर रुका हुआ 40, जीतने के लिए सिर्फ 41 रनों की जरूरत, 24 गेंदे और 41 रनों की जरूरत। भरत डीजे कर। परंतु त्या व्हिडिओज तुम्हाला आजच्या संध्याकाळपर्यंत भेटतील, जेणेकरून तुमचं जी स्ट्रीमिंग येईल 6 ते 7 तासाची, त्याच्यामध्ये ती पूर्ण मॅच पाहायला मिळणार आहे। लाईव्ह स्ट्रीमिंग चालू झालंय, आमच्या ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, फिल्डिंग लावून घ्या। करंज कोल संघ आणि मांजरणे संघ अगोदरच आपण खूप उशीर केलेला आहे, त्यामुळे विनंती आहे आपण त्वरित बॅटर पाठवा। पहिल्या दिवसाचा खेळ झाला, तब्बल 8 संघांमधून पुढे येणारा संघ ठरला अल्फते खिंजरोली। दुसऱ्या दिवसामध्ये खूप चढावड पाहायला मिळाली आणि अखेरकार तुडीलचा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय। आजच्या दिवसभरामधून कोणता संघ पुढे येईल ते पाहिलं जाईल, उद्याच्या दिवसभरामधून कोणता संघ पुढे येईल ते पाहिलं जाईल, आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस, ग्रँड फिनालचा दिवस म्हणून चांगल्या मॅचेस आपल्या भेटीला येणार आहेत। दोन्ही संघांना विनंती, एक एक एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा। दोन्ही संघाला विनंती आहे की आपला एक एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कमेंट्री स्टुडिओमध्ये पाठवायचा आहे। फैसल आणि सज्जाद आणि फैसल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले। गोलंदाजी मार्क वरती राहुल स्वतः सज्ज होईल, आणि जर ऍज अ स्टारकास्ट बोलायचं झालं तर करंज कोल संघ थोडासा पिछाडीवरती या सुरुवातीच्या क्षणाला पाहायला मिळतोय। पहिलं षटक 7 धावांचं, दुसरं षटक 3 धावांचं, तिसरं षटक 9, चौथं षटक 13, दुसरं षटक 9, तिसरं षटक आणि 11 धावा शेवटच्या षटकामध्ये। सरासरी एकंदरीत पाहिली तर 10.25 ची येणं अपेक्षित आहे हा सामना जिंकण्यासाठी, आणि त्या 10.25 धावांना कम्प्लीट केलं जाईल का यावरती सुद्धा लक्ष असणार आहे। पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी अपेक्षित आहे। सैफ स्ट्राईक एंड, फैसल आहे स्ट्राईक एंडला आणि सज्जत नॉन स्ट्राईक एंडला।
गोरेगाव आणि काकरतले हे दोन संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी त्वरित या, कारण आम्हाला यानंतर कोणताही वेळ न घालवता मॅच चालू करायची आहे. स्टार्ट द मॅच, ऑफिशियलचा इशारा, राहुल कांबळे बॉलिंग मार्क समोर बॅटिंग मार्क वरती फैसल. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, सन्मान दिला गेलाय, मान दिला गेलाय, परंतु मान सन्मान देऊन चालत नाही. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये ज्या वेळेला दोन संघ एकमेकांसमोर असतात ते एकमेकाचे विरोधी एकमेकाचे प्रतिद्वंद्वी असतात आणि म्हणून या वेळेला त्यांच्याकडून अपेक्षा असते त्या अपेक्षेप्रमाणे खेळ त्यांना करणं गरजेचं असेल. यावेळेला राहुलने अतिशय चांगला चेंडू हाताळला. दुसरा चेंडू आतमध्ये आला, यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त, इन स्विंगर क्लीन बोल्ड, पहिला हात राफ जव्हाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जव्हादने एक षटक सुद्धा हाताळलं होतं, त्याने 13 धावा खर्च केल्या होत्या. इथे गरज आहे जव्हादला, ज्याने जेवढ्या धावा त्याने खर्च केल्या तेवढ्या करण्याची, कारण या 41 इतक्या सोप्या जाणार नाही आहेत. आजची सकाळ जवळजवळ चेसिंगसाठी थोडी डिफिकल्ट आहे असं सांगून गेली आहे. 59 धावा परी इलेव्हन महाडला करता आल्या नव्हत्या. 41 मागील मॅचमध्ये घाम फोडला होता वलवत्याच्या संघाने आणि यावेळेला या 41 पाठलाग करत असताना आतापर्यंत एकही धाव धावपळकर लगावले गेले नाही आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत नाही आहेत आणि जर का पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत नाहीत तर विखुरलेल्या त्या फील्डमध्ये तुम्ही कशा धावा काढणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. पुन्हा एकदा राहुल, राहुल समोर जव्हाद, यावेळेला ऑन साईडला फेकून दिलंय, क्षेत्ररक्षक जातोय, चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार, पार FCC चौकार, 4 धावा. चेंडूला इन स्विंगर चेंडू आहे आणि त्या चेंडूला कशा प्रकारे खेळायचा, बॅटचा फ्लो अगदी तेज केला, बॅकलिप पूर्णपणे मागे नेली होती परंतु त्याच्याच बरोबरीने क्रीजचा जो वापर केलाय तो अतिशय आउटस्टँडिंग आहे. मिस टाईम स्ट्रोक होता तितकासा प्रॉबेबली बॅटवरती आला नव्हता आणि म्हणूनच या 4 धावा पाहायला मिळतात. जर का मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झाला असता तर या चेंडूवरती 2 धावा ॲडिशनल मिळाल्या असत्या. 4 चेंडूचा खेळ, 4 धावा धावपळ करती, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राहुल कांबळे पुन्हा एकदा, यावेळेला सही नसीहत, गेंद जाती हुई सीमा रखे के बाहर, 6 रन गेले, व्हॉट अ शॉट. होगा टॉस होगा इसके बाद, इसलिए मैं दोनों भी कप्तान से गुजारिश करूंगा कि टॉस के लिए आ जाए. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतील. अनिकेत, अनिकेतचा रोल सुद्धा खूप मोठा असणार आहे कारण इथे गरज आहे. ज्या प्रकारे सुरुवातीच्या क्षणाला राहुलने गोलंदाजी केली त्या गोलंदाजीमधून असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये जास्त धाबा येणार नाहीत, परंतु जव्हादने ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे त्या बॅटिंगला पाहता रिक्वायर रन रेट आलेला आहे पहिल्या षटकामध्ये. उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 30 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मांजरोणे संघाला, आणि यावेळेला मांजरोणे संघ पूर्णपणे
सेट झाला आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज जर आपण पाहिलं तर जव्हाद पुन्हा एकदा तयार होईल आणि जव्हादला जमीची बाजू काय आहे तर जव्हादची बॅट तळपली आहे. बॅटला चेंडू कनेक्ट झालाय आणि त्याने पहिल्या षटकातील जवळजवळ पाच चेंडू हे आपले चार चेंडू घालवले आहेत. या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पीच झाला. तीस तर्रार भन्नाट गतीने आला चेंडू आतमध्ये वळण घेतोय. नितेश कोंडालकरच्या हातामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत कोणतीही धाव नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ना घाई ना गडबड. चेंडू येतोय निर्धाव आणि घेत हाईटचा पूर्ण वापर खांद्याचा वापर त्यानंतर अति योग्य दिशेने वेल लाईन अँड लेंथ वरती पुन्हा एकदा लगातार दुसरा डॉट. इथपर्यंत तरी चांगली बाब आहे की चेंडूवरती कोणताही मोठा फटका आलेला नाही आहे. जव्हाद या दोन फटक्यांमुळे दबावाखाली येईल जरूर परंतु मागील षटकामध्ये सुद्धा सुरुवातीचे चार चेंडू निर्धाव होते. शेवटचे दोन चेंडू त्याच्यावरती आक्रमण आणि त्या आक्रमणानंतर पहिलं षटक बदलत. यावेळेला चेंडू हवेमध्ये मोठा विकेट असणार आहे. नितेशच्या हातामध्ये चेंडू विसावला नाही. झेल सुटलाय. हातातून चेंडू बाउन्स झाला. चेंडू गेला धरतीवरती आणि ही मोठी संधी मिस झाली आहे. झेल तर सुटलाय. मॅच गेली की काय हे सुद्धा बघणं गरजेचं असणार आहे. कारण पकडू काय जितो मॅच हे समीकरण आहे क्रिकेटचं. आणि यावेळेला जो झेल सुटला तो जव्हादचा आहे. जव्हादने आतापर्यंत अटॅकिंग बॅटिंग करत असताना आपल्या संघाचं आव्हान जिवंत ठेवलंय. स्ट्राईक हँडवरती फलंदाज सज्जाद जो सलामीच्या रूपाने आला होता. पाहुयात कशाप्रकारची बॅटिंग करली जाते. गार्ड घेतला गेलाय. पंच त्या ठिकाणी सांगतायत ऑफस्टंपच्या बाहेरचा गार्ड आहे आणि तो ऑफस्टंपवरती फलंदाजी करण्याचा त्याचा मानस सुद्धा असणार आहे. अनिकेत गोलंदाजी माकवती सज्ज होतोय. पुलचा फटका चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत चेंडू गेलाय. वन बाउन्स सी मारेच्या पा सज्जाद आणि जव्हाद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. परंतु अनिकेतने जो चेंडू हाताळला होता बाउन्सर पद्धतीचा त्याला दिशा देण्यामध्ये तितकंस चांगलं यश मिळालं नव्हतं. परंतु दोन चेंडू अगदी विचारपूर्वक हाताळणं गरजेचं असणार आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट आम्पूल चेंडू मिडविकेट सीमारेषा बाहेर. दर्शनीय षटकार सहा धावा. जजची जी बॉडी लँग्वेज आहे ती सांगते की अखूट टप्प्याच्या चेंडूला मी सहजतेने पार करेल. त्याने ते पाहिलं. त्याने ते भेदलं आणि या दहा धावा दोन चेंडूमध्ये वसुलल्यात. पाच सुरुवातीचे चेंडू जर आपण पाहिले तीन पुन्हा एकदा इकॉनॉमिकल राहिले. तीन चेंडूमध्ये फक्त एक धाव होती. चौथा चेंडू आल्यानंतर पाच धावा झाल्या आणि त्यानंतर षटकार येत असताना ती पूर्ण धावाची उणी भरून काढली आहे. शेवटचा चेंडू यावेळेला हवेमध्ये आहे. अनिकेतच्या हातात चेंडू सुटलाय. एक दोन जीवदान दुसरा जीवदान मिळाला या षटकामध्ये. आणि हे जीवदान दोन षटकाचा खेळ संपलाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकरती 22 धावा आहेत. 11 सरासरीने दोन्ही षटकांना कुठलं गेलंय अक्षरशः. आणि आता येणारे 12 चेंडू शिल्लक असताना 19 धावांची गरज आहे. मागच्या मॅचची स्थिती सुद्धा सेम होती. फक्त 18 गरज होती. आता 19 गरज आहे. एकदा वरती आहे आणि या कॅल्क्युलेशनमध्ये कशाप्रकारे गोलंदाजी करायची आहे किंवा या मॅचमध्ये परत येण्यासाठी कोणावरती कशाप्रकारची जबाबदारी द्यायची आहे याच्यासाठी चर्चा केली होती. करंजकुल संघ थोडी घाई करा कारण जास्त चर्चा ही सुद्धा कोणाच्या तरी पथ्यावर पडू शकते. काकरतळे आणि गोरेगाव दोन्ही संघाचे संघनायक आपण आदरपूर्वक विनंती आहे की आपण टॉस्का पॉज जवळ या. नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. मित्रांनो ही स्पर्धा मोठी आहे. मोठ्या स्पर्धेसाठी तुम्ही वेळेवरती येणं यासाठी गरजेचं आहे कारण जर का तुम्ही वेळेवरती आलात तर आम्हाला चार षटकांचे पूर्ण सामने शेवटच्या क्षणापर्यंत खेळवता येतील. आणि ते षटक कमी झाल्याकारणानं कोणत्याही संघाला त्याचा फटका नको पडायला यासाठी तुम्हा सर्वांना आम्ही विनंती करतोय.
नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती हर्षल येताना पाहायला मिळतो. हर्षल समोर जव्वाद असतील, जव्वादची बॅट तळपली होती, पण मागील मॅच मागील षटकामध्ये ती थोडी शांत झाली होती. यावेळेला अकुट टप्प्यात चेंडू जरूर होता, चेंडू खाली राहिला आहे आणि पंच वळतायत वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव, एक धाव एक्स्ट्राच्या रूपाने येते. आमचे समीर भाई टॉस का बॉचच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. दोन्ही कॅप्टन तिथे येतील आणि टॉस सुद्धा केला जाणार आहे, कारण पुढची मॅच लगेच आम्हाला खेळवायची आहे. हर्षल यावेळेला जबरदस्त डिलिव्हरी, मागे चेंडू ठेवला, त्याला मागून रोल सुद्धा केलं आणि फलंदाजी बॅट चापलं इतका फास्ट की तो निघून गेल्यानंतर चेंडू हातामध्ये गेला. नितेशचा डॉट बॉल येतोय, तो चेंडू कव्हर केला गेला. परंतु करण स्कूल टीमच्या गोलंदाजीची खास बात काय राहिली, पहिले दोन ते तीन चेंडू निर्धाव येत आहेत, परंतु त्यानंतर येणारे एक ते दोन मोठे फटके मॅचला फिरवतात. पुन्हा एकदा अकूट टप्पत चेंडू, यावेळेला लाऊड कॉल, परंतु डॉट बॉल येतोय. आणि मोठे फटके आले तरी फरक नाही पडत, या मैदानामध्ये मोठे फटके येणार हे भाष्य वर्तवले जरूर गेलंय, परंतु या मैदानात जे तुम्ही धावा बनवून ठेवल्यात ना ते धावफलक कमी आहे. तुम्ही खर्च तितकाच करा जितके पैसे तुमच्या खिशामध्ये असतील. तुमच्या खिशामध्ये पैसे नसताना तुम्ही खर्च करू शकत नाही आहात, म्हणून धावांच्या बाबतीत सुद्धा हेच झालंय. तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि त्यामुळे तुम्हाला इकॉनॉमिकल षटक हाताळणं गरजेचं झालं. यावेळेला चेंडू हवेमध्ये, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक झेल टिपलाय, काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड, काय अटेम्प्ट होता. झेल टिपत असताना जव्हादला माघारी परतावं लागते. मोठा हाजरा, बिग ब्लो फॉर मांजरोने. आतिफ नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय आणि यावेळेला जर स्थिती पाहिली थोडीशी बिकट झाली. 9 चेंडू 18 धावांची गरज आहे, मॅच क्रुशियल आहे आणि या क्रुशियल मॅच मध्ये कोण कोणावरती कशा प्रकारे भारी पडतोय यावरती नजर असणार आहे. स्टेप आउट झाले, समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला स्वीपर कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक आहे आणि काय जबरदस्त गतिमान पद्धतीने चेंडूवरती येत असताना एका धावाने स्ट्राईक रोटेट झाली आहे. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4 धावा धावपळकरती आहेत 24, परंतु हा पाचवा चेंडू होते. पाचव्याने सहाव्या चेंडूवरती काय घडलंय आपण पाहिले 2 षटकामध्ये, त्यामुळे इथं टेन्शन आहे, भीती आहे. इथे जर मोठा फटका नाही आला तर मात्र करण स्कूल संघ हावी पडू शकतो मांजरोने संघाविरुद्ध. लास्ट 2 डिलिव्हरीज रिमेनिंग फॉर दिस ओव्हर. यावेळेला जबरदस्त डिलिव्हरी, जबरदस्त फटका, इनसाइड द आउट चेंडूला वळवलंय आणि बॅटच्या फ्लोच्या इथून जिथून बॅट कनेक्ट होत होती तिथून बाहेर चेंडू गेलाय. येतो डॉट बॉल, लास्ट बॉल शिल्लक आहे. 7-17 12-19 होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च केल्यात. हर्षलची प्रशंसा करावी लागेल. एक कॉल मी ऐकला होता ज्यावेळेला राहुल कांबळे म्हटला होता की वाईट आल्यानंतर चेंज करू का, परंतु तसं झालेलं नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी केली हर्षलने, आउटस्टँडिंग. शेवटचा चेंडू यावेळेला गेलाय लॉंग स्टॉप मध्ये, 22 चा इशारा, चेंडू सी मारे का पार, चौकार, 4 धावा. काही चूक नाहीये, अतिशय चांगलं षटक हाताळलं ज्या षटकामध्ये फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. निर्णायक षटकामध्ये येणाऱ्या या 6 धावा खूप साऱ्या गोष्टी सांगून जातात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंची खेळ शिल्लक असताना 13 धावांची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग, 13 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच. बोथ ऑफ टीम, तुम्हाला विनंती आहे की कोणत्या प्रकारचा विलंब करू नका, घाई करा, मॅचला सुरुवात करायची आहे. शेवटचा गोलंदाज कोण असेल,
यावरती नजर असणार आहे। फैसलची विकेट झाली ती मात्र एक संकटाची बाब होती, परंतु फैसल नंतर जव्वादने पूर्णपणे भार सांभाळला होता। त्याच्या बॅटमधून तब्बल एक षटकार एक चौकार आला होता आणि त्याला साथ सज्जतने सुद्धा खूप चांगली दिली होती। त्याच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार एक षटकार आला आहे। आता ते नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत आणि आतिफ स्ट्राईक एंडवरती आहे। इथून जर का मॅच जिंकायची असेल, मोठा फटका नित्यांत गरजेचा जरूर आहे, परंतु तो कधी आणि केव्हा याच्यासाठी चर्चा करावी लागेल। अक्षयचा चेंडू, चेंडू गेलाय यष्टरक्षकाच्या हातामध्ये, येतोय डॉट। लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच हाय वोल्टेज होतात। बिजगरच्या संघासमोर खेळत असताना किंजळवली संघाची सुद्धा हालत तशीच झाली होती, ज्यावेळेला ते 47 पाठलाग करत होते, परंतु त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये किंजळवलीचा नवयुवक, किंजळवलीचा हिरा, अपकमिंग यंगस्टर सौद कारविनकर आला आणि त्याने मात्र जबरदस्त मॅचला आपल्या बाजूने झुकावलं। यावेळेला खराब चेंडू फुलटत, चेंडू अडलाय का, चेंडू अडलाय का, अडलाय जरूर, परंतु त्याने सांगितलं मी तुमच्या जवळ आलोय जरूर पण तुमचं होणार नाही। चेंडू गेलाय सीमारे का पार, चौकार, 4 धावा। याचंच नाव आहे क्रिकेट, कधी गाडी तुमच्या बाजूला कधी समोरच्यांच्या बाजूला, आदान प्रदान होणारा हा खेळ अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे। कंपल्सरी चेस, इट्स अ मॅन्डेटरी, कंपल्सरी चेस करावाच लागेल तरच विजय तुम्ही असलम। टॉस घेत आहे गोरेगावाने काकरताला, तीन चेंडू 3 धावांची गरज आहे। चर्चा बोलली गेली, मीटिंग झाली, मीटिंग मधून काय साध्य होतं यावरती लक्ष असणार आहे। लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही, पुन्हा उठेल पुन्हा लढेल, कारण शांत बसायला मी काही संत नाही असं सांगावं लागेल गोलंदाज अक्षयला। समोर आतिप आहे, आतिपने एक चौकार एक षटकार प्रदर्शित केलाय आणि यावेळेला या 3 चेंडूवरती 3 धावांची गरज असताना काय या मॅचला आपल्या बाजूने झुकवेल का अक्षय, यावरती नजर असणार आहे। वड फंटास्टिक मॅच, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवेल का अनिकेत, येस अनिकेतनं चेंडू अडवलाय आणि या चेंडूवरती फक्त 1 धाव आली आहे। 2 चेंडू 2 धावा, एका क्षणाला मला वाटलं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळतोय की काय, कारण अंडरआर्म बॉक्समध्ये जास्त वेळा बॉल टू रनच्या मॅचेस पाहायला मिळत असतात। यावेळेला ओव्हरआर्म टेनिसचं क्रिकेट आपण पाहतोय अल्पती नगर, या किंजळी नगरीमध्ये अल्पती क्रिकेट क्लबच्या माध्यमातून, आणि आता 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आहे। अतिशय शानदार आणि दर्जेदार मॅच, एक्सपिरियन्स प्लेयर स्ट्राईक एंडवरती आहेत सज्जाद, सज्जादच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आत्तापर्यंत आलाय आणि वैयक्तिक खेळी जर सज्जादची पाहिली तर 10 धावा त्यांनी 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत कमवल्यात। अक्षय यावेळेला हा चेंडू शरीराचा वेध, संधी होती का,
यस इथे संधि होती सेली पोजिशन मध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा होता चेंडू वरती तितक्या गतीने आला नव्हता आणि त्यामुळे ही डाव कंप्लीट झाली आहे। एक बॉल एक रन कंपल्सरी चेस मुन्ना सांगतोय आम्हाला कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे। दामांचा पाटलाग करावाच लागेल तरच विजय तुम्हाला मिळेल। विजय कोणाच्या बाजूने जाईल सध्या विजय मोहिते किंजुळीच्या टीम मध्ये इतला विजय कोणाच्या बाजूने जाणार यावरती नजर असणार। काल विजय मांडे सुद्धा होता परंतु तो पहिल्या मॅच साठी त्यानंतर गेलाय। इथे विजय गरजेचा आहे आणि दोन्ही संघांमध्ये विजय नाहीये इथे विजय मिळवावा लागणार आहे आणि म्हणून त्या विजयाच्या शोधामध्ये एक धाव हा फासला आहे। लास्ट डिलिव्हरी ऑफ द ओव्हर ऑफ द इनिंग ऑफ द मॅच चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडू वरती काय कहानी घडेल यावर के बाद का जो मॅच है काकरदल्या और गोरेगाव के बीच टॉच हो गया है। टॉच जीता गोरेगाव ने निर्णय क्या देना है उन्हें बल्लेबाजी करके गेंदबाजी। समीर थांबवतोय कारण एक बॉल एक क्रुशियल मॅच है आणि त्यामुळे या मॅचचा रिझल्ट काय येईल यावरती लक्ष असणार आहे। अटॅकिंग फील्ड सापळ रचलंय जाळं विणलंय आणि या वेळेला मासा या वेळेला अतिशय चांगला फटका चेंडू गेला लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक नाही मॅच फिनिश सामना जिंकलाय मांजरोने संघाने आणि विजय संघाचं खूप अभिनंदन। सामना गमावला कुठे दोन कॅच कुठे गेल्या त्या कॅच हातातल्या होत्या त्या का सुटल्या हा परंतु आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढलात आणि प्रेक्षकांना ज्या प्रकारचा आनंद दिला त्या खेळाच्या माध्यमातून त्याबद्दल आपलं मनापासून आभार। काकरतले आणि गोरेगाव दोन्ही संघांना विनंती।